झाला आता किराणा मग तिथून सांगतो मी किराणा लिहिला आता किराणा झाला भाजीपाला झाला एक तुझ्यासाठी साडी समजा माझ्यासाठी एक ड्रेस आणि बुड्यासाठी समजा बाबासाठी एक सदरानी एक आता समजा जीन्स पॅन झाला बाकी सगळं झालं आता अजून काय राहिलं काही राहिलं का अजून अर्जन मध्ये पाहिजे तू अर्जन मध्ये समजा लिहिन छत्री लिह छत्री पाहिजे एक काय काम छत्री छत्री आता अर्धी बरसात झाली राहू दे आता भागते भागते ते हाय जुनी जरा कसे आता दुरुस्त करून होऊन जाते ते काय सगळे पैसे घालता का राहू दे छत्रीचं काही काम नाही

बरं झालं आता खर्च झालं गाडीचं मी सांगितलं गाडी आपली ओके झाली दुसरं दोन हजार रुपये दिले की गाडी घेऊन येतो गाडी आपला किराणा बाकी सगळं दे सामान देऊ उद्या मग घेऊन येऊ जरा उशीर होईल ना मला बँक सुटल्यावर ना मला उशीर शांत भाव टाव करा नाही लोक फसते बरं जास्त पैसे दिसले का नाही लोक दिसले की मोठे मग आता सगळा किराणा आहे ते पहिलाच पगार आण शंभर रुपयाच्या पहिला पगार आहेत एटायला वाटत बरं पिढी आण नाही बर ठीक आहे ठीक आहे बरं जातो मग उद्या सकाळी जरा लवकर चाललो आम्ही लाईने पाठील म्हणे लवकर जाऊ म्हणजे बुलेट काय घेत नाही तिकून गाडी आहे सामान मोठा आहे मग कसं तिकून आम्ही गाडी सामान घेतली चालले उद्या इकडून चालले जातो म्हणतो करत राहायचं मला गाडी दुरुस्त झाल्यावर हरकत आहे ते जाणार सामान सुमा ठीक आहे मग काय हरकत आहे सायकल लिहिली ना सायकल मी सायकल सांगितलं तुम्हाला पहिल्या दिवशी लोटं पगार दिवशी सायकल आपलं लिहिलं ना बापाला रुपये असं करू बाबू आपण काय करू दसऱ्याला देऊ दसऱ्याला घेऊन दे तुला आता हे बरसात पाण्याचं काय सायकला चालवते ना म्हणून फालत जंगत त्याला म्हणजे कसे चालू पाहिजे असते ना हे बघा दसऱ्याला आपण करून टाकू एक तर कसं पगार आहे आपला अठरा हजार पुढच्या महिन्यात चार हजार वाढते बावीस होऊन राहायला त्याच्यात ऍडजेस्ट करून टाकू म्हणून पुढच्या महिन्यात देऊन टाकतो आता होणार नाही ना मग एवढं ऍडजस्टमेंट ना एवढं मिक्सर आण लागते हे लागते बाकीच आहे ना अडिट करा तुम्ही मग आलं आणि म्हणता हो मग नाही म्हणता पण पुढच्या महिन्यात देशा ना नक्की की बिलकुल बिलकुल शंभर टक्के मनाचं काम नाही यादीत पहिलं राहील आता झाला या आता अजून बाकी काही बाबा आपल्याला काही शेतीचं काही लागेल का आपल्याला फवाराचा पंप लागेल का मारती एखादं पंप पाहिजे बरं होईन एक जास्त होईल होईल का पंप पाहिजे का यावेळेस लाईन पडला रुपया देत नाही मी नाही का पुढच्या पगारात देऊन देतो म्हणतो बा तुमचे बाबा त्याचा एक एक लाख रुपये केला नाही मॅन भाड्यानं

बरोबर दोन सटक पाहिजे नाही का हो तेवढं तर पाहिजेच मना करून हो चार लोक पाहुणे आले तर सुद्धा दिसलं पाहिजे बरं बाकी मग आता काही अडचण नाही बरं ठीक आहे आता यादी झाली आपली तयार उद्या जातो सकाळी आम्ही जरा लवकर जाणार आहोत आणि बस तिकडून कसं गाडी घेऊन येणार आहोत भानूची गाडी दुरुस्ती टाकली तेही झाली आता बिलकुल टेन्शनचं काम नाही आता उद्या जरा उशीर होईल आम्हाला बरोबर होऊ दे ना ना गाडी आहे ना मग काय हरकत नाही ए हे कसं आहे जास्त माहीत नाही पुढे देत आहेत ना पैसा कसा वर नाही काढायला लागला सध्याशी मग आता हेच तर पन्नास हजार रुपये देत नव्हतं ते दे मारते कसा जास्त शिल्लक बोलला म्हणून म्हटलं जाऊ दे बा एरे आपलं कसं दीड लाख रुपये आणलेला सोन्याचे सोन्याची व सपथ दे नाही तर बात लोकांना लक्ष देते ते याच्यावर वेळी एवढा पैसा आला कुठचा आता दे सध्या सध्या हे बा तू ऐक ना भूषण ऐक तू मंजूळ ऐक ना ना मी ऐकतच नाही मला टाटा एसी घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे हो तुम्ही आता हे मला ते ऑटो फॅटो काही चालत नाही मी जुना ॲटो झाला ते लोट लोटला रस्सी मारला असते ते तुम्ही ऑटो जाणे तुम्ही टाटा एसी पाहिजे म्हणजे पाहिजे सोयाबीनचा सीझन पासून मी सुरू करून देतो कारण की मला काही ना काही पाहिजे कसं काय पण नाव राहते ते पैसे घेतले का नाही ते पासून निरा टोक राह मन बाबाले मन बाबाले ना म्हणला त्याला थांबवू जरा साहेब करून जाईन आपलं म्हणते म्हणजे पाहिजेच म्हणजे आता मला म्हणजे चालवत नाही म्हणजे मी आता हे पाहिजेच म्हणजे आपल्याला घेऊन आपण पद्धतशीर पाहू आपण कोणतं घ्याच वाहन कोणतं आपल्याला चांगलं राहील सोयाबीनचा आता समजा ट्रिप आहे ते पुढे भेटतेस तुले मी तुला घेऊन देणार आहोत काही ना काही ना तुले पण आताच गडबड गडबडणू थांब ना जरासा जरा जराशी दम न तू बघा तुम्ही काहीच म्हणलंय मला सारखं करतच ना आता मी एका जर काटलं किंवा घेऊन गेला मोठा गाडी समजा मला आता मी आणसाठी ट्रिप भेटते सोयाबीनच्या भेटते फायदाच होते ना आपला मग काही ना काही काम भेटते ऐकतच नाही ना त्याचे बरोबर आहे ना त्याला वाटते बा कसं चार पैसे आपण कमा बापाले मदत करा तुम्ही आता कुठं आता या टोनी शेतीच्या भरसा चालते का मग त्याला एकाने मोठी गाडी घेऊन दिली त्यांनी सगळ्या ट्रिपा गावात येत नाही ना येत म्हणलं गाडी नाही तर याची ये बरी येते का मी ये मार्केट लिहिण्यासाठी घेऊन द्या त्याला जाऊ दे तिकडे बरं देतो ना घेऊन फक्त कसं कलकल करू -कल नका म्हटलं हे पा म्हटलं भूषणे अजिबात माहित नाही झालं पाहिजे कोणाला काय दाला कुठचे आले काय फक्त आपले तिघाले आणि त्या बबण्याच्या घरचे आले माहित आहे आता हे काय होते काय नाही आता बँक उद्या बिलकुल त्याचा पता लागणार आहे हे गेल्यावर आता प्रशाने समजा बँक खोली की झाला सगळं गोंधळ गोंधळ होणार आहे आणि मग कसं आहे दोन तीन दिवस जरा असं कसं वातावरण तपेल राहीन मग नंतर आपण मग पुढच्या आठवड्यात घेऊन देतो तुला मी फक्त एक हप्ता थांबा तू बस एका आठवड्यात तुला घेऊन देतो एक एका हप्ताच्यावर थांबणार नाही जमाना हो मग

वृक्षारोपण आपला फोटो होताना आले नाही का बातमी कोणत्या पेजवर आली का बहुतेक काय सांगा टाकले ना का नाही सरपंचा अजून हे काय बाबा महसूल सप्ताह साजरा लोक भिमुख कामांना करूया निपटारा चला करूया महसूल सप्ताह साजरा एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट नाही का बरोबर प्रलंबित घरकुलाचे पंधरा ऑगस्टपर्यंत पर्यंत कामे पूर्ण करा शिवसाहेबांचे आदेश बरोबर ठीक आहे ठीक आहे हे काय गळपास घेऊन युवकाची आत्महत्या मला लिहून देखाय निघाला काय झालंच नाही वृक्षारोपण <laughs> सांगा ते काय चालेल बँकेतील मार खाले गेल्या गेल्या चक्कर येऊन पडते शंभर टक्के अरे काय चालले का म्हणलं का भानू हे कालची बातमी नाही आल ना रे मला आपली वृक्षारोपणची बातमी नाही काही नाही म्हणलं कसं काय अरे अजून लिहिलीच कुठं बातमी मग आता बाबा म्हणजे अजून टाकायची आहे म्हणे आज बहुतेक आता सरपंच दुकानात बसल्या बसल्या लिहिण पण पाठवून दिन मारता आले तिकडे मग आज उद्याच्या पेपर दिली ते एवढी घाई असते का म्हणजे अजून बातमीच नाही लिहिली पाठवली नाही बरोबर आहे सरपंच आहे ना चला कसं आहे दुकानात बसल्या बसल्या त्याचा कुठं फोटो आहे हे चेक कर ना ते फोटो पाठवून बरोबर आपला काही दे का ते हाय जरा कला करत हा असं असं जाऊ द्या ना कोणाला नावाचं पळेल आहे फक्त आली का एवढं पोर आहे आपण काय त्या नावाचे भूकेल्या टाकणं ना म्हणा स्वतःचे फोटो जाय दहा टाक बर कुठं आहे दौरा कुठं आहे म्हणलं आता कुठं जातो आम्ही रोज ड्युटीवर बँकेत मी चला म्हणून पैसे रेट पाहिजे आपल्याला आज कसं आता तिकून आता गाडी आणतो तुम्ही आता पैसे दिले मेहरबानी झाले आमच्यावर आता महाराज राहते घराकून घ्या म्हणून येतो चालले जाऊ मग आता बसून पेशलमध्ये बँकेपर्यंत बसून द्या आम्हाला त्याचा काय मेहबानी मारतेच्या घराकून आपल्याला काय स्पेशल म्हटलं कोकण नाही आपू जाऊ दे बाकी कसे उपकारच आहे बा एक महिना तुम्ही आता पैसे नाही मागितले हेच झालं आता तुमचे फिटले रे बा आपल्याकडे एक रुपया राहिला नाही काय करता शेवटी सोनं गाण ठेवला आपू पण लोकांचे पैसे देणे घेणे करून टाकले आता गुरुजीचे एक दोन दिवसात देऊन टाकतो आता काय आहे आपल्या सोन्याचे आलेले आपले व्याजाचे देऊन टाका काय ठेवा कोणाचे हो चला मग आता बसा मग लवकर मार्गच्या घराकून चालेल जाऊ मग हो तिकून आता हो आता कसा पेमेंट सामान समान भरपूर आहे तुमचे पैसे भेटले मस्त उद्या काय येतं काय नाही गावात काय सांगा बरोबर ठीक बर आहे ना हो आता पेमेंट म्हटल्यावर कसं भरपूर सामान लागला नाही का हो चला चला वाढत्याचं याला जमीन द्यायला बरं आता आठ वाजतापासून उघडलं काय हो ना आज तरी मी ढवले आलो हो आता दहा वाजता सव्वा दहा वाजता बँक उघडते एवढ्या लवकर काय यायला लागते होतं साडेआठ नऊ वाजता बँक खोलून राहिलं चला आता पाहायला सांगा लागेल त्याला हो दहा वाजता येत आहे बरोबर आता बा फुटल रे बाबा बॅग फुटली पाटील इकडे रे भाग फुटली का बाबा हे मारते राहायला अरे काय झालं रे फुटले का रे बाबा बॅग फुटली कशी फुटली तुम्ही कुलप कुलकुण लावले त्या कोण कुलकुण सांग मला तुम्ही तुम्ही अलुपंगा साहेबांना लावले तुला मारते तू सांग पहिले कोण लावले लावले ना तो बोले बोल मी लावून जातो तोस लावले होते मग मॅच लावला ना मी का नाही म्हणून राहिलो का मग मी लावलं म्हणजे का म्या फोडली का बँक तुम्ही त्याला का मला साडेपाचले ला जाता आम्ही सहा सहा वाजते साडे सहा वाजते आम्हाला मग आता लावून नाही तर मग काय करू मी मग आम्ही तिकडे जण शेवटून गेलो तुम्ही पहिले गेले बरं बरं आहे ना मग तुम्ही हे फुलफ फुलले तुमचे कुलफ लावलेच नाही तुम्ही घरी जायचे खाय तुम्हाला घरीची कुलप उगडे ठेवणे कोण फोडली बँक मग काय म्हणतो बिलकुल बिलकुल मारती तो आता बोलल तु गडबड गडबड फो, फोन फोनला येते तुले फोन आता बायकोचे फोन येते तुले म्हणजे फोन असतो पाहिला ना आहे ना मला मग तुझे काहीच लक्ष नसते तर शंभर टक्के मी सांगतो कुलप फुल लावलेच नाही का घरच्या मनात नाही म्हणलं फोन लावीन नाही ना ते मॅनेजर साहेब काही म्हणत नाही मला ते मॅडम म्हणत नाही तू कोण कुठे चुब्बा मुगाय ना मामाचं सांगण्याच आहे ना आपल्याला याच्यावर लोटा अरे बा म्हणलं मी काय चोरी झाली असते का नाही तर कुल्प फोडले असते त्याने हातोळ्या ना म्हणा काय ना त्याचे साईज अवजार आणले असते ना कुलप उगळेस होते ना काहीच नाही त्याला असं डचू नाही ना मग उगळेच राहिले ते आमचा नाळ घरायला बोलायचं नाही म्हणलं रे सांगू लागतो काय छान मला करायचं नाही म्हणलं मॅनेजरने फोन ला लावलं इथं बँक फुटली म्हणा या इथं काय इथं मग पाहते काय करायचं आमच्या नाळ घेतले काय फोन लावले फोनला फोन तर लावतो रे बा फोन आता मॅनेजरला लावतो मॅडमला लावतो मग असं असं झालं म्हणून आता या लोकांची किती गर्दी होईल याय जर माहिती झालं लोकांना तर मग सर दांगोळी दांगड होणार आहे मग आता मला पहिले फोन लाव दे आता हे जर म्हणलं तर समजा साठ लाखपर्यंत सुटना आपल्याला हो याच्यात कमी काही द्यायला तयार नाही दुसरा दाखवतो लय आपल्या जोड समजा दाबा आपल्या हाताखाली हो मग समजा ते दाखवतो चला तिकडे घ्या गाडी चला नाही नाही बंगला तर हेच घ्यायचं आपल्याला नाही का साठ लाख म्हणते नाही का हो सध्याचे कसे दहा लाख रुपये द्या लागल तीन महिन्याचा इशारपट करून तिथपर्यंत इकडं थंड झाला वातावरण की बस बंगला आहे आपला सगळंच आपला नाही का हो तसं करला दहा लाख गुतवा लाग आणि हे ताब्यात घेऊन गेलं बरं मी काय म्हणतो आम्हाला हे पसंत आला ना हो बंगला हे पसंत आला का नि मामीचे आता त्याच्यानं आम्हाला कोणता आहे जमाना इकडला तिकडे झाला चालते घर घ्यायचं हे जमाले पन्नास मध्ये सेटलमेंट करा त्याले तीन महिन्याचा इसारपट करून घ्या म्हणा दहा लाख जमा कर करून टाका काय करा ते पंधरा लाख द्या तुम्ही खाली नाही कमीत कमी कमी खाना गाले का निरा गालेच खाता बावा कमिशन देऊन राहिल ना मी हे बा तुम्ही पंचावन्न मध्ये फिट करा दिले आणि त्याला दहा लाख रुपये ऍडव्हान्स देऊन टाका तीन महिन्याचा इसारपट आपलं नोटरी काय असते ते करून घ्या बिलकुल विषय मोकळा करा हा चालते पाहत मी डबल एक बोलतो त्याच्याशी तुम्हाला संध्याकाळी फोन करतो झाला तर मग उद्याच करून टाकूया दहा दहा लाख रुपये देऊन द्या इसारपट करून मोकळा तीन महिन्यात तुमची बाकीची कॅश द्या बंगला तुमच्या ताब्यात बरं चालते चालते काय हरकत नाही चला झाला विषय सुरुवात आता नाही का लागला कर्मचाऱ्याला पता बँक फुटली नाही का आले वाटते कर्मचारी पाहतो आता काय आहेत बरं मी काय म्हणलं थोडं महत्त्वाचे फोन आहेत मला नंतर मग संध्याकाळी मला कॉल करून सांगून द्या

बापरे मला चक्करून राहिली कडे थांब 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 जरा समोर सावलीत बसून थांब रे बा थांब थांब था। था। सांग आता काय काय झालं खरं सांग आता खरं खरं सगळं सांग काय सांगताना करता का आता सगळं सफा करून गेले कोण होत मग आता आपण बसलो तिकडे आणि इकडे मला सफा केली बँक दोन दिवसात सुट्टी होती बँक मग हे मारतील कुलप उघडे ठेवलं काय सांगा बा आता हे कुलप काही फुटले दिसून नाही राहिले फक्त असे उघडले दिसू लागले काय झालं काय तुम्ही यान पाहते काय मॅडमने फोन करा मॅडम कसं सांगू मॅडम लढ अटॅक येणार आता ओ मॅडमले सांगा लगा ना अटॅक आला म्हणून दवाखान्यात भरती होऊन जा म्हण नाही का ना आता मॅडमले काय सांगतं कोणत्या तोंडाने सांगतं का सगळ्या ग ग्राहकाचे पैसे आहे ना ते जनतेचा पैसा आहे ना का फुकटाचा आहे का हरामाचा आहे का एक एक कवळी जमा करून त्याने टाकेला आहे नापूर असे कामं करता कोण हो ते मारते कुठं आहे ते त्याला सांगणं राहिले का कुलप लावत जा ना म्हणा हां आता काय किती आपत आली हा लोकं आले का, का? म्हणलं गर्दी करून राहिले का लोक आ सांगा ते लवकर ते बोर्ड लावा बाहेर बंद मारा ते आज बंद आहे म्हणा बँक नाही तर सरा नाही मारतीत लोक चपली ना नापलेले लवकर बंद कर बोर्ड मी ते पोलीस स्टेशनला जातो ते मॅडमला फोन करतो मी करतो काय कर ते तुम्ही लवकर सटका तिथून थांबू नका तिथं कोणीच लाव काय म्हणलं बोर्ड कोणती मी तिथे बँक बंद का आवा ना लिंक नाही म्हणा आपल्याच हातचं आहे ना त्याने काय माहीत असते लिहून टाकायचं आपल्याला काम असलं की लिंक आहे लिंक बंद आहे असं लिहून टाकायचं काही बी लिहून टाकायचं तिथं बोर्डन बारून एक जण थांब म्हणा पैल बांधले आपल्या त्या पोंग्या बाकीचे काय बा तिथून मी करतो काय करायच ते आता मला निस्तारा ना आता ते मग सरे कामं करून बसता तुम्ही मा भोवती आणता बरं पाहता लवकर पण ते काय करायचं काय नाही पुढची प्रोसेस दोन शब्द करायची आता जे झालं ते झालं काय बोलतं मारती असो को को मारत का कोण शेवटी आपलाच कर्मचारी होय ना आपल्या कर्मचारी ना आपलं काम आहे हे बा काही काळजी करू नको म्हणा मारत रहाय का तिथं स्पीकर ऑन मी ते ऐक म्हणा अरे म्हणलं अपेक्षा मॅनेजर साहेब सारखी बोलते म्हणलं म्हणलं मॅनेजर साहेब सांगा म्हणलं हे बा यायला सांगा हे कुलप म्हटलं उघडे ठेवले म्हणते मॅ ठेवलेच नाही आता हे काय आता हे मावर ना घेऊन राहिले त्याच्या मनानं नको मी हव ना मॅनेजर मी हव मॅडम आहे तू काय काळजी करून राहिला पुरं आटकून देतात हे तिघं जे तिघं बी बिलकुल लंबीस हे बा तुम्ही काय करा तुम्ही हे कुलूप लावणारे हां शेवटून गेले तुम्ही हां तुमच्यावर सगळं कांड येऊ शकते हे तुम्ही काय करा का दोन एक दिवस गायब व्हा तुम्ही फरार व्हा तुम्ही थांबू नका सुट्टीचा अर्ज लिहा तुम्ही दे दोन तीन दिवस सुट्टीवर होते म्हणून मी बरोबर सांगतो तुम्ही तीन दिवस दिसूच नका कारण की काय होईल सगळं तुमच्यावर उलटण दे हां हो तर मी इकडलं तोपर्यंत तुमच्या जमानतीचं हे ते बिलकुल सरकं करून घेतो मग बिलकुल जर आलंय मी तुमच्यावर जमानत घेऊन तुम्ही मोकळे हा हो बाकी काही शिव देत नाही फक्त तुम्ही फरार व्हा इथं घरी थांबूच नका घरी नाही दारी नाही आसपास कुठंच नाही हा बस एवढं काम करा बाकी तुम्हाला काही शिव देत नाही बस फरार झाले की दस फिटलेस समजा आहे ना आता काय करतो आम्ही ना पोलीस स्टेशनमध्ये आपण रिपोर्ट देऊन देऊ असं असं झालं म्हणून हां खरं खरं सांगा ना ते ना जमत ना सगळ्या गावात भो भो होईन ना ते लोक माराले येतील लय लोकांचे पैसे आहेत ना का एक गाव आहे का इथं मग रामपूर सहित असे पाच पन्नास गावाचे लोकाचे पैसे आहेत ना तिथं एक सव्वा कोटी रुपये मग चपलीन घेईन ना दिसूच नका तुम्ही हो लोक हेगी नसते करत अशा टाईमले हो थांबू नका अजिबा दोन तीन दिवसात सुट्टीवर चालल्या जा बाकी मी इकडं निस्तरतो आणि बरोबर क्लिअर झालं वातावरण की बिलकुल फोन करतो हो जा तुम्ही फोन फोन बंद करा जास्त काही चालू नका काम असलं तर सुरू करा निघा लवकर सटका फटका निपतोज मी हाऊना केसाले धक्काने लागणार तुमच्या कसं असते आमच्या हात लय आहे ना आपल्या मॅडम आहेत का नाही बाबा बापा बाबा कुठपर्यंत पोहोचाय यायची मग एका फोनात सगळं करते मग आपण काय दरोडा टाकला का टाक आपण चोरले का पैसे मग आपल्याला काय आहे तर कर नाही तर डर काय आपण काय लिहिले फक्त कसं बा अंगलं टिऊन पोलीस स्टेशनवाले आले फाले तर मग चौकशी होईल शेवटची तुम्ही व्हा म्हणून कसं तुमच्यावर यायचं ते तुमच्या सा तुम तुम भवितव्यासाठी सांगू राहिलो मी तुम्ही लवकर सटका तिथून थांबून नका हो दोन दिवसातनी मी बरोबर त्याचं क्लिअर मॅटर करून टाकतो सगळं बिलकुल जच्छेतच तसा हो काही टेन्शन नाही आपण चोरीस नाही की ना आपण काय भ्याच आहे काही काळजी करू नका हो मी जातो आणि ते पाहतो डॉक्टर साहेबाला फोन करून ना ठीक आहे तुम्ही जा लवकर थांबून नका हो लिंकचं ते बोर्ड लावून द्या म्हणा ते आणि बाकीचं पाणी घ्या म्हणा तुम्ही ठीक आहे ठेवतो मग मी आता काय करायचं कसं करायचं सांगा हा? बोर -बोर सा आता पुढचं तुम्ही बँक तर फुटले आता लोकाला सध्या माहित नाहीये फक्त आपल्या कर्मचाऱ्याला माहित आहे बरं बरं लिंकचं समजा आपण बोर्ड लावलेला आहे नाही मग आता पुढचं पुढचं नियोजन काय करता म्हणूनच मी आलो मी आठल कसं फोनवर अशा गोष्टी करतायत नाही नाही आता फालतूचं कसं नसतं चांगलं फालतू डाटा तपासला मोबाईल जर आपलं हिसकावून घेतली तर आता तुमची जी निळी गाडी होती ती जमा करून दिली मी आणि म्हटलं आता मॅडमले कसं अटॅक तर नाटक करा तुम्ही मॅडमला हॉस्पिटलमध्ये भरती करून द्या आणि आपण दोघं पोलीस स्टेशनला चालले जाऊ सगळी खबर देऊन टाकू असं असं झालं बा आम्ही अजून जनतेला सांगितलं नाही फालतू कसं तिथं मारमुदळ व्हायची बा कर्मचाऱ्याला आमच्या म्हणून असं असं आपण देऊन देऊ रिपोर्ट तिथं रिलेशनशिप विमा काय पण तुमचा नाही ना बरोबर करतो माहिती मी बरोबर ठीक आहे माय तेच होतं काहीतरी आता आपलं कसं मेडिकल रिझन द्या म्हटलं अटॅकच द्या लागला पहिला आला म्हणून लागेल बरोबर ठीक आहे मला भरती करून घेतो मी आता तसं आपलं अपला हॉस्पिटल आपले रिपोर्ट आहे आपल्या सगळ्या लॅब आहे त्यामुळे काय टेन्शन येणार नाही बरोबर ठीक आहे धक्का बसला म्हणा मॅडमला पोलीस स्टेशनमध्ये करून द्या तेवढं आणि तुम्ही दोघं जर ते रिपोर्ट देऊन क्लिअर करून टाका आता खोटं कसं रेटून सांगा लागेल का तर पटन पुढचे ठीक आहे मी निघतो या ठेवून पुढे मग आता मग आता कसं तुम्ही लवकर भरती व्हा आणि डॉक्टर साहेब लवकर येऊन जा पोलीस स्टेशनले मग सगळं दोघां मिळून बरोबर देऊन देऊ तिथं बरोबर मी काय म्हणलं गाडी घेऊन जा तुम्ही आजच्या दिवस हा दोन तीन दिवस राहतो तुमच्याजवळ सध्याची आता हे प्रकरणी का गाडीची नऊ हे बावा नसते तुझ्या या मी गोते ते आज नाही का मुलं का आहे माझं तर लय मास्टरच्या बॅ नाही नाही मला कसं गाडीची आवश्यकता नाही तुमची गाडी तुम्हाला आता भेटले ना मला एवढे मोठे साठ पन्नास साठ लाख रुपये महापाशी काय टेन्शन नाही मला आता ना, टेंशन ना, हो ना काही टेन्शन नाही या तुम्ही लवकर मी रिक्षान होतं पुढे पोलिस स्टेशनमध्ये काय सांगा समजा बरोबर पाहिजे असं सांगा लागेल सगळं सोचलं म्या ते तिघं नाही का रामपूरची आपण रामपूरवालेलंच फिटू राहिलो का नि मारुतराव धुटकेन ते आहे का नाही चपराशी आहे ना त्याच्या जवळच्या ब्या अशी आहे ते आलो पोंग्या हे शेवटच्या दिवशी लावून गेला होता हे गेले शेवटून हो याच्यावर पेलून देऊ आ हो यायनच बहुतेक अपरात अपर केली वाटते बुवा अच्छा बाय पोशेच्या जय रामजी की बरोबर करतो मी तिथं चला तुम्ही फटकन या जा भरती व्हा लवकर लवकर या मे जेव्हाच मिळेल नाही का तीन लाख तर गेलेच त्याचे एक एक लाख रुपये ते फिटले बाकी पैसे ठेवले ते बी झाला तर डोसेस फोळा जे रामपूरवर लायला पाहिजे चला मग आता नी तुम्ही आता लवकर भरती करतो मम्मीले आणि येतो तिथं तुम्ही पुढे मग रिक्षा ना हा मग वा संकट आलं साहेब माझ्या माझ्या आईची तब्येत आहे पहिला अटॅक आला माझ्या मम्मीला मा काय सांगू आयुष्य मम्मी आणि मी इथं आलेला हो। लवकर माझा रिपोर्ट घ्या आणि लवकर लवकर तातडीनं काहीतरी त्याच्यावर कारवाई करा माझी बँक फुटली सर सर काय सांगू मी तुम्हाला काय करा आता नंतर तुम्ही सगळं बरोबर काळजी करू नका फक्त पाहतो ते आम्हाला केस काय काय का मॅटर काय डॉक्टर साहेब तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या मी सांगतो काळजी सांगा असते साहेब मी काय सांगतो ते ऐका तुम्ही 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 कोण तुम्ही कोणा म्हटलं मी मॅनेजर आहे एम बी बँकेची लुटेरे साहेब आणि हे आलोपोंगा साहेब आहेत चौकीदार आहेत तर प्रकरण असं आहे साहेब हे की याच्यात मी आहे जे आमची एम बी बँक आहे आत्ता आत्ता ओपन झाली साधारणतः एक महिना जवळपास होऊन राहिला साधारणत एक सव्वा कोटीची आमची समजा आतापर्यंतचा भाग भांडवला आहे जमा तर अचानक अशी एकदम आमची ही जी बँक आहे अचानक रात्रीतून फुटलेली आहे आणि आता कर्मचारी आले त्यानंतर आम्हाला हे प्रकरण उघडकीस आलं परंतु आम्ही कसं सध्या बँकमध्ये लिंकचं बोर्ड लावलेलं आहे लिंक बंद आहे म्हणून कारण की कसे लोक कसे दांगडो करतील म्हणून आम्ही तुमच्याकडे आता हे रिपोर्ट घेऊन आलो आणि आता तुम्ही तातडीने तिथं कारवाई करा तिचं काय आहे पंचनामा जे काय करा ते करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्या अच्छा म्हणजे रात्री फुटली का बँक कधी घडली काय घडली हे तर काही आम्ही नाही सांगू शकणार कारण की अगोदरल्या दिवशी आमची तर कार्यक्रम होता रात्रीचा सर्व ग्राहकांना एक मेजवानी दिली होती आम्ही आणि दुसऱ्या दिवशी कर्मचारी थकल्यामुळे बँक बंद होती आणि आज आता ओपन केल्यानंतर असं प्रकरण उघडकीस आलं तर आता हे कधी झाली काय झाली कशी झाली हे सगळं तुम्ही आता काय आहे तर कारण की ग्राहकाचा पैसा आहे हा त्याला त्याला निकाल लवकर लावणं आवश्यक आहे बरोबर काही संशय वगैरे कोणावर संशय आहे का तुमचा म्हणजे असं वाटतं का तुम्हाला काही हो जरा एक शंका वाटली साहेब म्हणजे कसं आहे आमचे लॉक जे आहेत की बँकेचे ते कोणते प्रकारचे म्हणजे हातोड्यानं म्हणा किंवा काय ना फोडलेलं नाही फक्त ते कसे ओपन आहे असे चाबीनं उघडलेले आहेत ले हो कसं आमचा एका म्हणजे तीन व्यक्तीवर संशय आहे आमचेच कर्मचारी समजा बहुतेक त्यांनी ते जर अपरातपर जर केली असू शकते समजा केली असं आम्ही नाही म्हणत केली असू शकते कारण की चाब्या त्यांच्याकडे जास्ती एक चपराश आहे त्यातला मारुतराव धुटके आणि दोन इतर दुसरे कर्मचारी समजा कॅशियर आणि दुसरा बहुतेक यांनी जर काही समजा असा प्लॅन रचला असेल आणि त्यांनी रात्रीतून आम्ही इकडे पार्टीत गुंग आणि त्यानं त्याचा कार्यक्रम केला असं जर काही झालं असेल तर असं मी काही सांगता येत नाही फक्त आमचं त्या रामपूरचे जे तीन कर राम मारुतराव धुटके त्यानंतर एक पाटील आहेत मनोज पाटील आणि एक भानुदास पवार हो या तिघावर आमचा संशय आहे हु, संशय आला आम्हाला थोडंसं कसं पाल चुकचुकली कारण आम की आमचे जे बँकेचे लॉक फुटले का नाही ते असे हातोळ्यानं किंवा कसे असे फोडलेले नाही आहे ते तसे असे चाबीन ओपन झाले आता आमच्या आलू बोंगाजी आहेत की नाही हे चौकीदार यांनी सांगितलं की बुवा जी चपराशी आहे आमचा मारोतराव धुटके त्यांच्याकडे एक चाबी असते आणि ते शेवटच्या दिवशी उशिरा लॉक करून गेले कदाचित त्यांनी लॉक केलं नसावं आणि ती तिघं जी आहेत त्या गावची मनोज पाटील आणि एक अजून आहे कर्मचारी भानुदास पवार या तिघांनी संगनमत करून काहीतरी अफरातफर केल्याची आम्हाला दाट शंका आहे हो तर याचाही तुम्ही समजा हो चौकशी करू शकता हो कारण की आज म्हणजे त्यांनी अर्ज ठेवून बँकेतनी म्हणजे किरकोळ रजेचे अर्ज ठेवून तीन दिवसासाठी ते कुठंतरी गेलेले आहे म्हणजे कदाचित हे काहीतरी म्हणजे बहुतेक फरार झाले असून असं मला वाटते त्या म्हणजे बँकेत आले नाही ते नाही परस्पर अर्ज पाठवले आणि ते काय झाले अच्छा अच्छा हो का तुम्ही चौकीदार तुम्हाला माहिती आहे का गोष्टी लावत त्यांनीच केला का मारत राह आज आले होते ते बँकेत सकाळी आठ साडेआठ ला चालते आज हो ती काही झालं हो त्यानं अर्ज ठेवासाठी आले काय लिहायला काय सांगा त्यानंच बॉम्ब ठोकली बँका फुटली रे बँका फुटली रे मग आता मला माहीत झालं मी नवले आलो मी बाकी कर्मचाऱ्याने बोलावलं आणि तिथं मग त्याची चौकशी केली कसा बो आहे तर ते म्हणे की बा आम्हाला काही माहीत नाही म्हणे मी लावून गेलो म्हणे पण मी उघडं ठेवून गेलो नाही म्हणे हो आता म्हणे आम्ही तीन दिवस काही येत नाही म्हणे आमचे रजेचे अर्ज आहे म्हणे असं ते म्हणे चालले गेले ते हा म्हणजे किती हुशारी केली रजेचे अर्जही ठेवले आणि गायबही झाले म्हणजे मनाला काम नाही आम्ही अर्ज ठेवले चोरी झाली आम्हाला काम म्हणजे जे खरा त्यातलं आहे म्हणजे कसं चोराच्या मनात चालणं असं झालं ते आहे का नाही खरं आहे का नाही कुठं जाते ते त्याचे फोटो वगैरे आहे का फोटो वगैरे उद्या पेपरला देऊन द्या लागणार आता पंचनामा करून टाकू त्याचे फोटो वगैरे देऊ फरार आहेत फरार आहेत ना मग नक्की आहे ना अर्ज आहे ना त्याची हो हो अर्ज आहे ना, ना, ना होत्यक्ष तीन दिवस ते पाच दिवस पण ते साहेब आमचे दुसरे जे आहे ना तेव्हा नाही बिलकुल तीन दिवसाच्या नाही मर तीनच दिवस ठेवले गेले ते बरं ठीक आहे जास्त लोकांना सद्याची माहिती नका आमचा पंचनामा झाल्यानंतर आम्ही पेपरला उद्या बातमी देऊन देऊ त्याचे फोटो देऊन द्या आम्हाला चला बँकेमध्ये जाऊ आणि तिथं ते पाहून देऊ काय म्हणजे तिथं आता सगळं आपल्याला तपासणी करायच लागेल ना ठीक आहे चला मग आता साहेब तुम्ही दवाखान्यात जा म्हटलं तुम्ही काही येऊ नका मॅनेजर साहेब आणि तुम्ही आलो आल चला तुम्ही आमच्यासोबत चला चला असं पाहिजे बा तडका बडकी चला चला बिलकुल की करू नका साहेब तेल बिलकुल शंभर टक्के सांगतो ना दुसरा कोणीच नाही तिसरा कोणीच नाही हे सोयत ते तिघं बिलकुल सुताळले काय नाही सरके सो येत ते फरार झालेले आहेत त्याचा शोध घ्या म्हणा नाकेबंदी करून टाका बिलकुल कार्यक्रम पकडून इकडे आणा म्हणा ते ठीक आहे मग चला आता चला